कोकणात सध्या होलिकोत्सवाची धूम बघायला मिळते. कोळीवाड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय. कोळी बांधवांनी आपल्या होड्या रंगवून रंगीबेरंगी पताकांनी सजवल्यात. मोठा मासा बांधून होळीची पूजा केली जाते. वाजत गाजत पारंपरिक वाद्यांच्या तालावर अबालवृद्ध महिला मुली नाचत अरबी समुद्रात होड्यांची मिरवणूक काढतात. त्यामुळे समुद्रात होड्यांची जणू जत्राच भरली आहे. पारंपरिक वेषात खांदेरी किल्ल्यावर जाऊन तेथील श्री वेताळेश्वराचं दर्शन घेतलं जातं. आज दिवसभर होळीचा उत्साह असाच कायम राहणार आहे. रात्री पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन केलं जाणार आहे. तर सर्वत्र होळी उत्सवाची धूम बघायला मिळतीये. कोळीवाड्यात सुद्धा होलिकोत्सवाची धूम बघायला मिळतीये. अनेक जणांनी कोळी बांधवांनी आपल्या होड्यांना सजवलंय. त्यामुळे अरबी समुद्रात सर्वत्र ह्या सजलेल्या होड्या फुलांनी सजवलेल्या होड्या दिसत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. कोळी बांधवांचा उत्साह दिसतोय. सर्व मोठी आज खूप सजले आहेत. सर्व मोठी आज वेतालदेवाच्या दर्शनासाठी जाणार आहे. वेतालदेवाचं दर्शन सहजासहजी भेटत नाही, ते आता या होळीच्या दिवशी आपल्याला भेटत असतो. आणि हा सण आम्ही आनंदाने उत्साहाने वाजत गाजत साजरा करतो. संध्याकाळी तर आमचा हा सण मोठ्या उत्साहाने होतो. सर्व ठिकाणी मेजवाने होतात. पूर्ण सर्व हे नाकवा मंडळे असतात ना, त्यांच्या घरी जेवणाच्या मेजवाने होतात. आणि हा वाजत गाजत आम्ही हावलीचं दर्शन घ्यायला जातो. सर्व बोटी आणि नाकवे मंडळी या हावलीच्या दर्शनाला आपले प्रत्येक बोटीचे झेंडे घेऊन हे हावलीच्या दर्शनासाठी जातो. होळीचा सण हा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो. आगरी कोळी समाजातील सर्वात मोलाचा असा सण असतो. सकाळी सर्व महिला तयार होऊन खंदेरी आणि उंदेरीचं दर्शन घ्यायला जातात. त्याचप्रकारे आल्यानंतर आम्ही रात्री होळीची पेटवण्याची आणि त्याचबरोबर मजा मस्ती धमाल तसेच आम्ही नाच गाणी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आजचा दिवस होळीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे.